वेलकम ऑनलाइन एज्युकेशन बाय संतोष आगरकर आपल्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे संतोष आगरकर जर हा आपण चॅनल सबस्क्राइब करा नसेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे सर्व व्हिडिओ आपणास सर्वात प्रथम मिळतील विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या बोरी हायस्कूल बोरी तालुका इंदापूर जिल्हा पुणे इयत्ता 10वी गणित भाग 2 मॅथमॅटिक्स पार्ट 2 प्रकरण 3 वर्तुळ याच्यामधील आपण आज स्पर्शवर्तुळे 3.1 नंतरचा भाग पाहणार आहोत तर स्पर्शवर्तुळे म्हणजे काय हे आपण सेमी आणि मराठी माध्यम यांच्यासाठी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इथे एक आपल्याला कृती दिलेली आहे आणि तिचा आपण पाहूया की स्पर्शवर्तुळे म्हणजे काय तर कृती 1 आकृती 3.22 मध्ये दाखवल्याप्रमाणे म्हणजे ह्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक्स वाय झेड हे एक रेषीय बिंदू काढा म्हणजे एक रेषीय इथे ह्या एक्स आहे हा वाय आहे आणि हा झेड आहे लक्षात ठेवा मोठ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू हा एक्स आहे लहान वर्तुळाचा केंद्रबिंदू झेड आहे दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून वाय या बिंदूमध्ये काय करतात स्पर्श करतात मग इथे दिलंय त्यांनी केंद्र एक्स व त्रिज्या एक्स वाय बरोबर आहे त्रिज्या एक्स वाय घेऊन वर्तुळ काढा केंद्र झेड व त्रिज्या वाय झेड घेऊन दुसरे वर्तुळ काढा ही दोन वर्तुळे वाय या एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात हे अनुभवा बरोबर आहे दोन्ही वर्तुळे एकमेकांना बाहेरून एकमेकांना छेदतात आणि बिंदू वाय मधून रेख एक झेडला लंब रेषा काढा म्हणजे ह्या बिंदूतून आपण ही जी रेषा उभी काढलेली आहे ती लंब रेषा काढली आणि ही रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे हे लक्षात घ्या बरोबर आहे कारण ही जी रेषा आहे ती मोठ्या वर्तुळाला सुद्धा एकाच बिंदूत म्हणजे वाय बिंदूत स्पर्श करते आणि लहान वर्तुळाला म्हणजे झेड केंद्र असलेल्या वर्तुळाला सुद्धा एकाच बिंदूत म्हणजे वाय बिंदूत काय करते स्पर्श करते म्हणजे ही जी रेषा आहे ती त्यांची काय झालेली आहे स्पर्शिका झालेली आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याच्यामधला विद्यार्थी मित्रांनो दुसरी कृती आपण पाहूया आता कृती दुसरी काय दिली दोन वर्तुळे स्पर्श करतात पण ती एकमेकांना आतून स्पर्श करतात पहा मग आता बघा आकृती 3.23 मध्ये दाखवल्याप्रमाणे वाय एक्स झेड हे एक रेषीय बिंदू काढा बरोबर आहे वाय एक्स आणि झेड हे तिन्ही बिंदू एकाच रेषेत आहेत म्हणून त्यांना आपण एक रेषीय बिंदू असे म्हणणार आहोत केंद्र झेड आणि त्रिज्या झेड वाय घेऊन वर्तुळ काढा बघा केंद्र झेड आणि त्रिज्या झेड वाय म्हणजे मोठं वर्तुळ आपल्याला मिळणार आहे म्हणजे मोठ्या वर्तुळाचं जे केंद्र आहे ते कोणतं आहे तुमचं झेड आणि त्याच्यावरून आपण हे वर्तुळ काढतोय येते लक्षात आणि केंद्र एक्स आणि त्रिज्या एक्स वाय घेऊन वर्तुळ काढा आता लहान वर्तुळ जे आहे त्या लहान जे लहान वर्तुळ आहे त्या लहान वर्तुळाचं जे केंद्र आहे ते कोणतं आहे तुमचं एक्स आहे आणि हे जे लहान वर्तुळाचं केंद्र एक्स असल्यामुळे त्याची जी त्रिज्या आहे ती कोणती आहे एक्स वाय आहे दोन्ही वर्तुळे वाय या एकाच बिंदूत छेदतात हे अनुभवा बरोबर आहे दोन्ही वर्तुळे वाय या एकाच बिंदूत छेदतात आणि बिंदू वाय मधून रेख वाय झेडला लंब रेषा काढा या वाय मधून जर मी अशी जर उभी रेषा म्हणजे ही लंब रेषा जर काढली तर ही रेषा दोन्ही वर्तुळांची सामायिक स्पर्शिका आहे हे लक्षात घ्या म्हणजे इथं जरी दोन्ही वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करत असली तर त्यांचा जो स्पर्शबिंदू आहे वाय त्याच्यातून जी आपण रेषा काढणार आहे ती दोन्ही वर्तुळांची काय येणार आहे स्पर्शिका येणार आहे विद्यार्थी मित्रांनो हाच घटक आपण आता सेमीसाठी पाहूया तर सेमीसाठी काय म्हटले त्यांनी टचिंग सर्कल्स टचिंग सर्कल्स म्हणजेच आपण याच्या अगोदर काय पाहिलेले याला काय म्हणतात तर याला म्हणतात स्पर्श वर्तुळे ऍक्टिव्हिटी फर्स्ट अँड सेकंड मी इथे एकाच पेजवर घेतलेले आहे टेक 3 कोलिनियर पॉइंट्स एक्स वाय झेड एक्स वाय आणि झेड हे तिन्ही कोलिनियर म्हणजे एक रेषी पॉइंट आहेत ॲज शोन इन फिगर 3.22 ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर एक्स एक्स सेंटर घेऊन तुम्ही काय करा एक सर्कल काढा विथ रेडियस एक्स वाय तर पहिल्याची रेडियस जी आहे ती किती आहे तुमची एक्स वाय
draw another circle, दुसरे एक circle काढा with center Z and radius YZ. बरोबर आहे, दुसऱ्या सर्कलची जो सेंटर आहे तो कोणता आहे Z आणि त्याची जी रेडियस आहे ती रेडियस कोणती आहे तुमची YZ आहे. हे विद्यार्थी मित्रांनो काय करा तुम्ही लक्षात घ्या. मग याच्यावरन काय येईल, नोट दैट बोथ द सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर ऍट द सिंगल पॉइंट Y. बरोबर आहे, ही दोन्हीची दोन्ही सर्कल एकमेकाला इंटरसेक्ट करतात, इंटरसेक्ट मध्ये छेदतात, परंतु कोणत्या पॉइंट मध्ये छेदतात, ऍट पॉइंट Y, सिंगल पॉइंट मध्ये Y मध्ये छेदतात. ड्रॉ अ लाईन थ्रू पॉइंट Y आणि ह्या Y मधून जर मी एक लाईन काढली आणि परपेंडिक्युलर टू सेगमेंट XZ, तर आणि ह्या XZ ला ती लाईन परपेंडिक्युलर आहे. नोट दॅट दिस लाईन इज अ कॉमन टँजेंट ऑफ द टू सर्कल. तर तुमच्या लक्षात येईल ही जी लाईन आहे ही दोन्ही सर्कलची कॉमन टँजेंट, टँजेंट म्हणजे स्पर्शिका आहे. ओके, याच्याप्रमाणेच आपली दुसरी ऍक्टिव्हिटी आहे. ती ऍक्टिव्हिटी काय आहे, टेक पॉइंट वाय एक्स झेड ॲज शोन इन द फिगर. आता पहा, तिन्ही पॉइंट घ्या, वाय एक्स आणि झेड हे तिन्हीची तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर झेड अँड रेडियस झेड वाय. मग पहिलं मोठं जे सर्कल आहे त्याचा सेंटर झेड आणि त्याची रेडियस झेड वाय होणार आहे आणि झेड वाय रेडियस घेऊन तुम्ही मोठं सर्कल काढायचं आहे. ऑल्सो ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर एक्स, नंतर एक्स सेंटर घेऊन लहान सर्कल काढायचं आहे. नोट दॅट बोथ द सर्कल्स इंटरसेक्ट ईच अदर ॲट पॉइंट वाय. आणि तुम्ही जर लक्षात घेतलं तर दोन्ही सर्कल एकमेकांना वाय पॉइंटमध्ये काय करतात, इंटरसेक्ट म्हणजे छेदतात. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू सेगमेंट वाय झेड. बघा, आता ही वाय झेड आहे त्याला परपेंडिक्युलर म्हणजे ही उभी लाईन काढायची आहे. वाय झेड थ्रू पॉइंट वाय दॅट इज द कॉमन टँजेंट फॉर द सर्कल. तर ही सुद्धा ह्या दोन्ही सर्कलची काय येणार आहे, कॉमन टँजेंट येणार आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण दोन ॲक्टिव्हिटी सेमी आणि मराठीसाठी पाहिलेल्या आहेत. आता आपण इथून पुढे त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊया. आता हे मगाचंच आहे बघा, हे दोन्ही, हे आर केंद्र असलेलं मोठं वर्तुळ, एस केंद्र असलेलं लहान वर्तुळ, ही दोन्ही वर्तुळ एकमेकाला बाहेरून स्पर्श करतात आणि एल ही त्यांची स्पर्शिका आहे. किंवा ही दोन्ही वर्तुळ एकमेकाला टी या बिंदूत स्पर्श करतात. हो का, आकृती 3.24 मध्ये केंद्र आर आणि केंद्र एस असणारी वर्तुळे रेषा एल ला टी या एकाच बिंदूत छेदतात. ही केंद्र आर ह्या केंद्र एस असणारी दोन्ही वर्तुळे या रेषा एल ला टी या बिंदूत एकाच बिंदूत छेदतात. म्हणून ती दोन्ही स्पर्शवर्तुळे असून रेषा एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे आणि ह्या आकृतीतील वर्तुळे बाह्य स्पर्शी आहे. असं जर बाहेरून एकमेकाला स्पर्श झाला तर यांना तुम्ही काय म्हणणार आहात, बाह्य स्पर्शी असं म्हणणार आहे. आणि इथं जर बघितलं तर दोन्ही वर्तुळे एकमेकांना आतून स्पर्श करतात म्हणून यांना काय म्हणायचं, तर यांना आपण अंतस्पर्शी असं म्हणायचं आहे. हे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. आणि इथं पी ही त्यांची जी आहे ती काय आहे, तुमची सामायिक स्पर्शिका आहे. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, हे सेमीसाठी इन फिगर 3.25 द सर्कल विथ सेंटर आर अँड एस टच द लाईन एल इन पॉइंट टी. आता हा का सर्कल विथ सेंटर हा आर आहे, हा एस आहे, टच द लाईन ही लाईन एल, हे एल ला कोणत्या पॉइंटमध्ये टच करतो, टीमध्ये. सो दे आर टचिंग सर्कल विथ एल ॲज अ कॉमन टँजेंट. तर त्या एल ला काय म्हणणार आहोत आपण, कॉमन टँजेंट. आणि ही दोन्ही सर्कल जे आहेत दे आर टचिंग एक्स्टर्नली, कारण ते बाहेरून स्पर्श करतात म्हणून त्याला काय म्हणायचं, दे आर टचिंग विथ एक्स्टर्नली. आणि ह्या फिगरमध्ये दोन्ही सर्कल इंटरनली टच करतात. इन फिगर 3.25 द सर्कल विथ सेंटर एम अँड एन, मोठ्याचा सेंटर एम, लहानाचा सेंटर एन, टच इच अदर इंटरनली. पा, हे जे दोन्ही सर्कल आहेत ते दोन्ही एकमेकाला जे टच करतात त्याला काय म्हणायचं, टचेस इंटरनली. अँड लाईन पी म्हणजे ही उभी लाईन आहे, इज देअर कॉमन टेंट. म्हणजे याच्यावर तुम्हाला सांगितलं की दोन सर्कल एकमेकाला एक्स्टर्नली सुद्धा टच करतात
आणि दोन सर्कल एकमेकाला इंटरनली सुद्धा काय करतात टच करत असतात. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रमेय पाहूया, स्पर्श वर्तुळांचे प्रमेय. प्रमेय काय आहे, परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळाचा स्पर्श बिंदू ह्या त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. मग कसं ते पाहूया प्रमेय. परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू, दोन वर्तुळे एकमेकांना स्पर्श करतात पण इथं दोन कंडिशन असणार आहेत. एक तर ते बाहेरून स्पर्श करतात की आतून स्पर्श करतात, दोन्हीसाठी आपल्याला पाहू लागणार आहे. मग ते स्पर्श करणार वर्तुळांचा स्पर्श बिंदू म्हणजे ते ज्या बिंदूत स्पर्श करतात तो बिंदू आणि त्या दोन वर्तुळाचा केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो. मग पक्ष हा केंद्र ए व बी असणाऱ्या ह्या दोन्ही वर्तुळांचा सी हा काय तुमचा स्पर्श बिंदू आहे म्हणजे पक्ष. साध्य काय करायचंय, तर तो बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे म्हणजे बिंदू सी हा रेषा ए बी वर आहे आपल्याला हे साध्य करायचं आहे. आता पहा इथं जे ए केंद्र असलेलं वर्तुळ आणि बी केंद्र असलेलं वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात आणि एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे. तिथं सुद्धा एक केंद्र असलेलं लहान वर्तुळ बी केंद्र असलेलं मोठं वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करतात, एल ही त्यांची सामायिक स्पर्शिका आहे आणि सी हा त्यांचा स्पर्शबिंदू आहे. समजा रेषा एल ही स्पर्श वर्तुळांची बिंदू सी मधून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. बरोबर आहे, एल ही स्पर्शबिंदूतून जाणारी सामायिक स्पर्शिका आहे. म्हणून काय, रेषा एल हा लंब आहे रेख ए सीला, हे सुद्धा बरोबर आहे. हा लंब एल जो लंब असणार आहे तो कुणाला लंब असणार आहे, ए सीला. पहिल्यांदा ए आणि सी एकच त्रिज्या धरली. हाच एल लंब असणारे बी सीला म्हणजे रेषा एल लंब असणारे बी सीला बरोबर आहे. ते सुद्धा एल हा लंब आहे कुणाला, बी सीला. मग आता पहा ही एल ए सीला लंब, एल बी सीला लंब आणि ए सी आणि ही बी सी हे रेषा एलला लंब आहे हे सुद्धा खरं आहे. रेख ए सी आणि रेख बी सी, ही ए सी ह्या रेषेला लंब, ही बी सी ह्या रेषेला लंब आहे. म्हणून काय सांगता येते, म्हणून बिंदू सी मधून रेषा एलला एकच लंब रेषा काढता येते. बरोबर आहे, या बिंदू सी मधून फक्त आपल्याला एकच लंब रेषा काढता येणार आहे. म्हणून हा बिंदू सी आणि हा ए आणि बी हे तिन्ही एक रेषीय आहेत. मग हे तिन्ही एक रेषीय आहेत म्हणजेच काय, वर्तुळांचा स्पर्शबिंदू, वर्तुळाचा स्पर्शबिंदू सी, वर्तुळाचे केंद्रबिंदू, दोन केंद्रबिंदू कोणते, ए, यांना जोडणाऱ्या रेषेवर असतो म्हणजे सी ए आणि बी हे तिन्ही काय आहेत, तर तुमचं एक रेषीय आहे. अशा पद्धतीने प्रमेय विद्यार्थी मित्रांनो मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी घेऊन घ्यायचं आहे. हे जे प्रमेय आहे ते मी आता सेमी माध्यमासाठी सुद्धा सांगणार आहे. बघा, थेरम ऑफ टचिंग सर्कल प्रमेयाचं नावच आहे, थेरम ऑफ टचिंग सर्कल. थेरम काय, इफ टू सर्कल्स टच इच अदर, जर दोन सर्कल एकमेकाला टच करत असतील, देअर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर. तर त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो तो कुठं असतो, तर लाईन जॉईनिंग देअर सेंटर, त्यांच्या सेंटर ते जे लाईन जोडतो त्याच्यावर त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असतो. आता पहा इथं हे तर जे लहान सर्कल आहे ते त्याचा सेंटर ए आहे, मोठं जे सर्कल आहे त्याचा सेंटर बी आहे. दोन्ही सर्कल इथं एक्स्टर्नली टच करतात. बरोबर आहे, बाहेरून ना एक्स्टर्नली टच करतात आणि इथं जे दोन्ही सर्कल आहेत ते इंटरनली टच करतात. हे जे दोन्ही सर्कल आहेत ते इंटरनली टच करतात. इवन सी इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. बरोबर आहे, सी जो आहे तो तुमचा दोन्ही सर्कलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असून ऑफ टू सर्कल्स विथ सेंटर्स ए अँड बी. सी इज पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असून दोन्ही सर्कलचा आणि दोन्ही सेंटर कोणते, तुमचं ए आणि बीचा. टू प्रूव्ह पॉइंट सी लाईज ऑन द लाईन ए बी, मग हा जो पॉइंट सी आहे तो कुठं असणार आहे, ए बी या लाईनवर असणार आहे. याचं प्रूफ, लेट लाईन एल बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू सी. बरोबर आहे, लेट लाईन एल बी द कॉमन टँजेंट पासिंग थ्रू सी. मग ही जी एल जी आहे त्याला कॉमन टँजेंट म्हणायचं, कारण ती दोन्ही सर्कलचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे सी, त्याच्यातून पास होते. ऑफ द टू टचिंग सर्कल्स, इथं दोन जे सर्कल आहेत ते एकमेकाला टच होतात,
म्हणून ही लाईन एल एल जी परपेंडिक्युलर असणार आहे ती ए सीला निम्म्याच भागाला धरून म्हणजे एल जी परपेंडिक्युलर असणार आहे ती दुसरी कोणाला बी सीला का म्हणून लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट ए सी लाईन एल परपेंडिक्युलर सेगमेंट बी सी देअरफोर याचाच उलटा अर्थ काय ए सी कोणाला परपेंडिक्युलर असणार आहे लाईन एलला हो का देअरफोर सेगमेंट ए सी परपेंडिक्युलर लाईन एल अँड सेगमेंट बी सी कोणाला परपेंडिक्युलर असणार आहे लाईन एलला अँड सेगमेंट बी सी परपेंडिक्युलर लाईन एल देअरफोर म्हणजे असं म्हणू शकतो थ्रू सी ओनली वन थ्रू सी म्हणजे ह्या सी मधून ओनली वन लाईन परपेंडिक्युलर टू लाईन एल कॅन बी ड्रॉन या पॉईंट सी मधून फक्त एकच लाईन काढता येते आणि एकच लाईन काढता येते याचा अर्थ काय पॉईंट सी ए बी आर कोलिनियर म्हणजे हा पॉईंट सी हा पॉईंट ए आणि हा बी हे दोन्हीचे दोन्ही पॉईंट कसं असणार आहे तुमचं कोलिनियर पॉईंट असणार आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या जर सी ए आणि बी हे जर दोन्ही पॉईंट कोलिनियर असतील त्याचाच अर्थ काय असतो देअर पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट मग पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणता सी लाईज ऑन द लाईन हा लाईज म्हणजे आहे कोणत्या लाईनवर लाईन जॉईनिंग देअर सेंटर मग ही सेंटर ए आणि हा सेंटर बी याच्यामुळे जी लाईन जोडली आहे त्याच्यावर कोणता पॉईंट आहे तुमचा सी हा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो सेमी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे काय करायचं आहे आपल्याला हा सुद्धा प्रश्न लिहून घ्यायचा आहे आता आपण माझ्या मते सराव संचाकडे जात आहोत किंवा हा थोडस हे लक्षात ठेवूया काय त्यांनी दिले बघा याच्यावर उदाहरणं अवलंबून असतात परस्परांना हे लिहून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो सेमी आणि मराठीसाठी सुद्धा परस्परांना स्पर्श करणाऱ्या वर्तुळांचा स्पर्श बिंदू ह्या त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो हे आपण आता त्याचं प्रमेयच पाहिलेलं आहे म्हणजे स्पर्शबिंदू जो असतो तो दोन वर्तुळांच्या केंद्रबिंदू जोडणाऱ्या रेषेवर असतो आता जर दोन बाह्यपर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेएवढे असते बरोबर आहे दोन बाह्यपर्शी वर्तुळ जर काढली म्हणजे काय तिथे एक काढलं मी तिथे एक काढलं दोघं एकमेकाला टच करतात असं समजू आणि ह्याचा एक केंद्र ह्याचा बी ह्याची ही त्रिज्या ह्याची दोन ही त्रिज्या आणि त्या केंद्रातलं जर अंतर काढायचं असेल दोन बाह्यपर्शीच्या तर ही समजा ओ असेल तर केंद्रातलं जर अंतर काढायचं म्हणलं ए ओ अधिक काय होणार आहे बी ओ म्हणजे इथं काय झाली ए ओ पहिल्याची त्रिज्या बी ओ दुसऱ्याची त्रिज्या म्हणजे त्रिज्यांची बेरीज आंतरस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यातील फरक एवढे असते बरोबर आहे आता आंतरस्पर्शी काढण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही जर एकमेकाला आतून काढली तर लक्ष द्या तर ही एकाचा केंद्रबिंदू हा एकाचा केंद्रबिंदू केंद्रबिंदूचं अंतर एवढं ही त्रिज्या असते म्हणजे ओ ए ही मोठ्याची त्रिज्या ओ बी ही छोट्याची त्रिज्या केंद्रातलं अंतर ए बी जर काढायचं असेल तर काय करायला लागणार आहे आपल्याला ओ ए वजा ओ बी याच्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागणार आहे याच्यावर उदाहरण आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यासाठी ही संकल्पना मी तुम्हाला इथं समजून देत आहे की तिन्हीच्या तिन्ही जे मुद्दे आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे दुसरं सेमीसाठी द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टचिंग सर्कल्स लाईज ऑन द लाईन जॉईनिंग देअर सेंटर हे जे आपण हे आपण काय बघितले आता याचं थेरम पाहिलेलं आहे इफ द सर्कल टच इच अदर एक्सटर्नली ऑ काही दोन सर्कल जर एकमेकाला टच एक्सटर्नली होत असतील डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स मग डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स म्हणजे ह्याचा सेंटर ए आहे ह्याचा सेंटर बी म्हणजे डिस्टन्स काय झालं तुमचं ए बी मग ए बी जर काढायचं असेल तर पहिल्याची रेडियस ए ओ दुसऱ्याची रेडियस बी ओ त्यांच्या रेडियसची काय होणार आहे सम ऑफ देअर रेडिया म्हणून त्यांच्या रेडियसची बेरीज होणार आहे आणि तिसरं द डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टच इंटरनली आणि इथं जर दोन सर्कल एकमेकाला इंटरनली टच असतं करत असतील मग आता पहिल्याचं सेंटर ए दुसऱ्याचा सेंटर बी आणि डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर म्हणजे इथं जर तुम्हाला ए बी काढायचा असेल तर हा ए बी कसा निघेल तर मोठी रेडियस ए ओ मायनस बी ओ बी किंवा ओ ए मायनस ओ बी इज इक्वल टू द डिफरन्स ऑफ देअर रेडिया तर त्याच्या रेडियाचा काय असतो तो डिफरन्स असतो तिन्ही मुद्दे विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित ट्रॅक काय करून घ्या लिहून घ्या आणि समजून घ्या आता आपण विद्यार्थी मित्रांनो याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण सराव संख्या 3.1 पाहणार आहोत
विद्यार्थी मित्रांनो आता लक्ष द्या, आपण सराव संच 3.1 मधील पहिले उदाहरण पाहणार आहे। ते पहिले जे उदाहरण आहे ते सेमी आणि मराठीसाठी मी इथं काय करणार आहे घेणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या कसं आहे ते उदाहरण। पहिले उदाहरण तुम्ही वाचा, जरा मी माझा पेन इथे चालू करतो। ओके, दोन अंतःस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 3.5 आणि 4.8 सेंटीमीटर आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती हे आपल्याला काढायचं आहे। आता इथं बघा, हे मोठं जे लाल वर्तुळ आहे आणि एक निरळ वर्तुळ, ते दोन्ही अंतःस्पर्शी वर्तुळ आहे, बरोबर आहे। समजा असं मी विचार करतो की मोठ्या मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि ही त्रिज्या इथं आली आणि ही जी ती लहान वर्तुळाची त्रिज्या, दोन्ही वर्तुळ एकमेकांना कुठे छेदतात, ओ मध्ये छेदतात, बरोबर आहे। मोठ्या वर्तुळाचं केंद्र ए आणि लहान वर्तुळाचं केंद्र बी। आता याच्या केंद्रातलं जर अंतर काढायचं असेल म्हणजे काय काढाय, आता आपल्याला इथं कळतंय बघा, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या, बरोबर आहे, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मी समजा असं घेऊ, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या त्याला आपण आर वन मानलो, आर वन बरोबर 4.8 सेंटीमीटर। पुढे म्हटलं लहान वर्तुळाची त्रिज्या, लहान वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आर टू मानला आणि आर टू बरोबर किती आला, 3.5 सेंटीमीटर। अच्छा, केंद्रातलं जर अंतर काढायचं असेल तर ए बी, तर मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे ए ओ वजा लहान वर्तुळाची त्रिज्या बी ओ, पण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे आर वन वजा आर टू, कारण जर दोन वर्तुळ अंतःस्पर्शी असतील तर त्यांच्या त्रिज्यांची वजा वाचते, म्हणजे काय येईल तर विद्यार्थी मित्रांनो 4.8 वजा 3.5 सेंटीमीटर। आता ही वजाबाकी तुम्हाला येते 4.8 वजा 3.5 म्हणजेच कसं येईल ते 1.3 सेंटीमीटर। हे झालं आता मराठी माध्यम। आता हे सेमीसाठी आपल्याला सोडवावं लागेल। सेमीची विद्यार्थी काय लिहिते, लेट द रेडिया ऑफ द टू सर्कल्स बी आर वन अँड आर टू, आर वन इज इक्वल टू 4.8 सेंटीमीटर आणि आर टू इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर, आणि जर दोन सर्कल एकमेकाला इंटरनली टच करत असतील म्हणजे द टू सर्कल्स आर टचिंग ईच अदर इंटरनली बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल्स द सेंटर्स अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर अँड डिस्टन्स बिटवीन देअर द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग इंटरनली इज इक्वल टू डिफरन्स बिटवीन देअर रेडिया, म्हणजे रेडियाची काय होणार आहे तिथं वजाबाकी होणार आहे। बघू विद्यार्थी मित्रांनो आपण हे सुद्धा सेमीला काय करू, सोडून घेऊ, त्याच्यासाठी आपण हे सगळी जागा आपण मोकळी करत आहोत, बरोबर आहे। मग आता पहा पुन्हा एकदा इथं आणि हे दोन्ही सर्कल कुठे टच करतात, ओ मध्ये, ए इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल, बी इज द सेंटर ऑफ स्मॉलर सर्कल, ए बी ओ हे तिन्ही पॉइंट कोलिनियर आहेत। इथे लक्षात विद्यार्थी मित्रांनो याच्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे, बरोबर आहे। मग काय लिहू, लेट द रेडिया ऑफ, लेट द रेडिया ऑफ टू सर्कल्स, लेट द रेडिया ऑफ टू सर्कल्स बी आर वन अँड आर टू, दोन्ही सर्कलची जी रेडियस आहे ती मी किती मानलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, एकाची आर वन मानली आणि एकाची किती मानलेली आहे आर टू मानलेली आहे। मग आपण मानू बाबा आर वन बरोबर काय, तर आपण आर वन ही मोठ्याची मानू, म्हणजे आर वन इज इक्वल टू काय त्याला म्हणू 4.8 सेंटीमीटर आणि आर टू ही लहानाची मानू, म्हणजे आर टू इज इक्वल टू काय तुमचा 3.5 सेंटीमीटर। मग इथं जर इंटरनली असतील तर त्यांची डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर, मग इथं डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर म्हणजे काय आहे तुमचा ए बी, तर इथं रेडियसची सबस्ट्रॅक्शन होतं, मग ए ओ मायनस बी ओ, ए ओ म्हणजे मोठ्याची रेडियस म्हणजे आर वन मायनस आर टू,
म्हणजे काय होईल तुमचा 4.8 मायनस 3.5 आणि हा किती येईल विद्यार्थी मित्रांनो हा येणार आहे 1.3 सेंटीमीटर डिस्टन्स बिअर डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स असल्या खाली डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स बी 1.3 सेंटीमीटर ऑर इज 1.3 सेंटीमीटर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संख्ये 3.2 मधला पहिला प्रश्न सेमी आणि मराठीसाठी दोघांसाठी पाहिलेला आहे आता मला दुसऱ्या प्रश्नाकडे जायचंय बाह्य पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे दोन बाह्य पर्शी वर्तुळ आहेत टू सर्कल्स ऑफ रेडिया 5.5 सेंटीमीटर आणि 4.2 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली हे तर दोन सर्कल जे आहेत ते एक्सटर्नली टच करतात फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर आपल्याला माहिती आहे जर बाह्य पर्शी असेल आणि त्यांच्या केंद्रातलं अंतर काढायचं असेल तर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज करायची आहे आपण थोडीशी इथे आकृती पाहू बघा एक एक सर्कल मोठं वर्तुळ हे लहान वर्तुळ मोठ्या वर्तुळाचं समजा केंद्र आणि त्रिज्या आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 5.5 सेंटीमीटर लहान वर्तुळाचं केंद्र त्याची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर ओके आता तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो माहितीच आहे आता याला आपण नावं दिलेली आहेत का एकदा चेक करू नाहीत नावं दिलेली नाहीत आपण देऊ विद्यार्थी मित्रांनो ए हा मोठ्या वर्तुळाचा केंद्र आहे बी हा लहान वर्तुळाचा केंद्र आहे आणि त्यांच्यामधलं जे अंतर स्पर्शबिंदू आहे तो ए ओ आहे मग आता इथं काय लिहायचं विद्यार्थी मित्रांनो तर इथं काय येणार आहे समजा दोन वर्तुळांच्या त्रिज्या आर वन आणि आर टू आहे मग इथं आपण असं लिहू शकतो विद्यार्थी मित्रांनो आर वन म्हणजे ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या ए ओ ती किती आली तुमची 5.5 सेंटीमीटर आणि आर टू म्हणजे ही लहान वर्तुळांची त्रिज्या बी ओ ती किती आली 4.2 सेंटीमीटर आता पहिल्याचा केंद्र ए दुसऱ्याचा केंद्र बी म्हणजे केंद्रातलं अंतर म्हणजे काय काढायचा ए बी आणि ह्या केंद्रातलं अंतर काढताना ह्या दोन त्रिज्यांची बेरीज होणार आहे ए बी बरोबर काय होईल तुमचा ए ओ अधिक बी ओ म्हणजेच 5.5 अधिक किती होईल तुमचा 4.2 म्हणजे ह्यांची बेरीज आहे ती किती सेंटीमीटर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ह्यांची बेरीज जी आहे ती 9.7 सेंटीमीटर येणार आहे ज्यावेळेस ते बाह्यपर्शी असतात तर बाह्यपर्शी असल्यावर त्यांच्या त्रिज्यांची बेरीज होत असते आणि सेमीवाल्याला सुद्धा माहिती आहे आपण पाठीमाग बघितले ह्याच्या अगोदर लक्षात ठेवा लेट्स बाय द थेरम ऑफ टचिंग सर्कल द सेंटर अँड पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर असतो त्याच्यामुळे डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द सर्कल टचिंग एक्सटर्नली इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडिया तर त्या रेडियांची बेरीज होत असते आता तिसरी जी फिगर आहे ती तिसरी फिगर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काढायची आहे मी तुम्हाला तिसरा प्रश्न होमवर्कसाठी मुद्दाम का देतोय दोन वर्तुळ बाह्यपर्शी काढा आणि दोन वर्तुळ आंतरपर्शी काढा उदाहरण एक आणि दोन मध्ये मी त्या दोघांच्या आकृत्या दाखवल्या आहेत फक्त तिथं माप वेगळी आहेत तुम्ही ते होमवर्कमध्ये करायचं आहे आता विद्यार्थी मित्रांनो आपण पुढील प्रश्नाकडे जात आहोत तो प्रश्न क्रमांक आहे चौथा आता प्रश्न क्रमांक चौथा सोडवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला तीन घटक त्यांनी आपल्याला सोडवायला दिलेलं आहे प्रश्न दिसतोय आकृती दिसतोय प्रश्न वाचा व्यवस्थित आणि आपण सोडवणार सुद्धा आहोत त्याला व्यवस्थितरित्या आणि सेमी आणि मराठीला सुद्धा आपण हा प्रश्न वेगवेगळा सोडवणार आहोत कारण त्यांचं लिखाण असतं भरपूर त्याच्यामुळे आपण काय करू दोघांना एकत्रित न सोडवता वेगवेगळा सोडू हा का आकृतीमध्ये केंद्र पी आणि केंद्र क्यू असलेली वर्तुळे परस्परांना आरमध्ये स्पर्श करतात हा केंद्र पी हा केंद्र क्यू दोन्ही एकमेकांना आरमध्ये स्पर्श करतात आणि बिंदू आरमधून जाणारी रेषा त्या आरमधून जाणारी रेषा त्या वर्तुळाला अनुक्रमे बिंदू ए आणि बी मध्ये छेदते बरोबर आहे आरमधून जर एखादी रेषा गेली तर ह्या वर्तुळाला ए मध्ये ह्या वर्तुळाला बी मध्ये स्पर्श करते तर पहिलं रेख ए पी समांतर बी क्यू हे सिद्ध करा तर ही जी ए पी ही कोणाला समांतर आहे बी क्यूला दुसरा त्रिकोण ए पी आर हा त्रिकोण ए पी आर आणि दुसरा त्रिकोण आर क्यू बी हा समरूप दाखवा आणि तिसरं जर कोण पी ए आरचं माप 35 असेल पी ए आरचं माप इथलं 35 तर आर क्यू बीचं माप म्हणजे इथलं माप ठरवा ओके विद्यार्थी मित्रांनो पाहूया आपण याची सिद्धता तर पा आता ह्याची सिद्धता जी आहे ती मी तुम्हाला इथं काय करत आहे सोडवून देत आहे याची सिद्धता कशी आहे आता विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येईल
इथे दोन त्रिकोण आहेत, त्रिकोण PAR आणि दुसरा त्रिकोण QBR आहे. आपण लिहूया त्रिकोण PAR, त्रिकोण PAR आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो दुसरा त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण QBR. सेमीवाली काय दिसेल, इंट्रायंगल PAR आणि ट्रायंगल QBR एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेख PA एकरूप काय होईल तुमचा रेख QR, कारण हे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या PA एकरूप अच्छा PA एकरूप PR कधी आपण एकाच वर्तुळाचा माझ्याकडे ते दुसऱ्या वर्तुळाचे आहे म्हणजे रेख PA एकरूप काय येईल ते विद्यार्थी मित्रांनो रेख PR आणि ह्या वर्तुळाच्या त्रिज्या रेख QB रेख QB एकरूप रेख QR या दोघाला जे कारण आहे त्या दोघाला कारण काय देऊ आपण, त्यांना कारण देणार आहे विद्यार्थी मित्रांनो एकाच वर्तुळाच्या त्रिज्याच्या त्या ज्या आहेत त्या काय त्या तुमच्या एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. मग आपल्याला माहिती आहे जर एकाच वर्तुळाच्या त्रिज्या जर समान असतील तर ह्या त्रिकोणाचा हा कोण आणि ह्या त्रिकोणाचा हा कोण म्हणजे त्रिकोणाच्या दोन बाजू समान, दोन बाजू समान म्हणजे समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण जे असतात ते एकरूप असतात, म्हणजे कोणता PAR आणि PRA हे दोन्ही असणार आहे. म्हणून कोण PAR एकरूप असणार आहे कोणाला, कोण PRAला, हे लक्षात ठेवा. मग PAR आणि दुसरा कुठला आहे PRB आणि ह्याचं सुद्धा ह्या सुद्धा त्रिकोणाच्या दोन बाजू समान आहेत त्या म्हणजे QRB आणि दुसरा कुठला येईल तुमचा QRB आणि QBR इथे देऊ आपण कोण QBR हा कोण QBR हा एकरूप असणार आहे कोणाला QRAला. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो याला जो आकडा जो आहे तो आपण आकडा एक देणार आहोत हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याला आपण आकडा एक देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या काय आहे समीकरण एक, कोण PAR हा एकरूप आहे कोणाला, कोण PRAला, कोण QBR हा एकरूप आहे कोणाला QBR, QBR एकरूप आहे कोणाला QR. विद्यार्थी मित्रांनो नाव आपले बघा QBR आणि QRBला, इथं QRAला नाही येणार, इथं काय येणार आहे तुमचं QRBला, ही करेक्शन करून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ओके आता दुसरा बघा इथला कोण आणि इथला कोण हे दोन्ही जे आहेत ते एकमेकाचं विरुद्ध कोण आहेत, म्हणजे काय येईल कोण PRA एकरूप कोण QRB, म्हणजे कोण PRA एकरूप दुसरा जो कोण आहे तो कोणता आहे तुमचा QRB, त्याला जे मी कारण देणार आहे त्याला कारण काय देणार आहे, त्याला कारण देणार आहे मी विरुद्ध कोण आणि त्याला जो आकडा देणार आहे तो आकडा किती असणार आहे तुमचा दुसरा. आता याच्यावरून तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो PAR एकरूप PRAला, QBR एकरूप QRBला आणि PRA म्हणजे हा PRA एकरूप कुणाला QRBला, PRA एकरूप QRBला म्हणजे PAR जो एकरूप होणार आहे तो कुणाला होईल, तर तो PAR एकरूप होणार आहे QRBला. बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलेलं आहे आपण इथं, कोण PAR हा PAR एकरूप होणार आहे कुणाला QRBला. ओके हे तुम्ही लिहून घेतो म्हणजे कोण PAR हा एकरूप होईल कुणाला, कोण QRBला कशावरनं, तर एक व दोन वरून. कशावरून विद्यार्थी मित्रांनो एक आणि दोन वरून, आणि याला किती आकडा द्यायचा, तर याला द्यायचा तिसरा. म्हणजे PAR कुठं आला, इथं
आणि QRB कुठाला इथं आलेला आहे याचाच अर्थ काय म्हणजे हका कुठलाही PAR R न घेता मी काय घेतो PAB घेतो कोणाचे नाव बदलतो कोण PAR बिंदू न घेता कोणता बिंदू घेणार आहे मी B बिंदू घेणार आहे आणि QRB लक्षात घ्या QR आणि कोणता आहे तुमचा B आहे QRB त्याच्या ऐवजी काय घेऊ आपण QBR पाहिजे होते विद्यार्थी मित्रांनो एकच मिनिट हा इथं काय पाहिजे होते QBR आर ऐवजी मी काय घेतो QBA याला काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो आपण कोणाचे नाव बदलू याला काय म्हणणार आहे आपण कोणाचे नाव बदलून म्हणजे हितला कोण आणि हितला कोण म्हणजे हे कोण झालं झेडच्या आकाराचं म्हणजे ही एपी समांतर असणार आहे कोणाला बीक्यूला म्हणजे इथे जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो रेख एपी ही जी समांतर आहे ती कोणाला आहे समांतर रेख बीक्यूला समांतर आहे हे झालं पहिलं आता त्रिकोण एपीआर समरूप त्रिकोण कोणाला दाखवायचा आहे तर तो दाखवायचा आहे एपीआर समरूप आरक्यूबीला आपल्याला दाखवायचा आहे कसं ते पाहू विद्यार्थी मित्रांनो आता आपण काय करू आपल्याला जागा नाही ना आपण हे सगळं घालू आता तुम्ही सगळं लिहून घेतलेलं आहे ओकेच आपल्याला पूर्णपणे काय झाली आता त्याची जागा झालेली आहे आता पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण दोन त्रिकोण घेऊ त्रिकोण आता हे दुसरं शोधू आपण त्रिकोण ए पी आर त्रिकोण ए पी आर आणि दुसरा त्रिकोण बी क्यू आर मध्ये त्रिकोण ए पी आर आणि त्रिकोण बी क्यू आर मध्ये आता कोण पी आर ए एक रूप दुसरा कुठला आहे कोण क्यू आर बी विरुद्ध कोण आहे तो म्हणजे काही हितला कोण आणि हितला कोण एकमेकाचं विरुद्ध कोण आहे का म्हणजे आपण लिहून घेऊ कोण पी आर ए एक रूप दुसरा कोण क्यू आर बी त्याला काय नाव देऊ आपण विद्यार्थी मित्रांनो त्याला आपण नाव विरुद्ध कोण असे देणार आहे आणि तीन वरून आपण पाठीमाग लिहूनच घेतलं तर ते तीन वरून काय असतं कोण पी ए आर हा एक रूप असणार आहे कोणाला क्यू बी आर ला कशावरनं तर त्याला मी कारण दिलं तर ते कशावरनं असणार आहे तर तीन वरून असणार आहे ओके हे तीन वरून म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झालं म्हणजे त्रिकोण ए पी आर समरूप होणार आहे कशाची त्रिकोण बी क्यू आर सी दोन्ही कोणच आहे म्हणजे इथे जी कसोटी येणार आहे ती कोणती कसोटी येईल विद्यार्थी मित्रांनो इथं कसोटी कोको कसोटी येणार आहे हे झालं दुसरं आता तिसरं जे जागा आहे बघूया आपण नाही ती आपण इरेज करूया मग आता बघा त्रिकोण पी ए आर मध्ये एकाच माप बघा त्रिकोण पी ए आर मध्ये कोण पी ए आर या कोण पी ए आरच जे माप आहे ते किती दिलेलं आहे तुम्हाला 35 मग बघा आपल्याला माहित आहे ही पी ए आर आणि इथला पी आर ए हा सुद्धा समानच असतो कारण आपण ते दाखवलंय म्हणजे कोण पी ए आर बरोबर कोण पी आर ए आणि हे जे दोन्ही कोण आहेत ते दोन्ही कोण किती अंशाचं आहे तुमचं 35 अंशाचं आहे मग आपल्याला माहिती आहे आता आपण आता हा त्रिकोणाचा उरलेला कोण काढू तुम्हाला माहित आहे त्रिकोणाच्या तीन कोणांची बेरीज किती असते 180 म्हणजे आपण इथं काढू बघा आपण ते म्हणजे ए पी आर म्हणजेच पी ए आर आणि दुसरा पी आर ए या त्रिकोण पी ए आर मध्ये तिन्ही कोणांची जी बेरीज आहे ती किती करणार आहे आपण
असते ते 180. मग याच्यावरून मला APRचं माप मिळू शकतं. हा PAR 35 PRA 35 बरोबर 180 म्हणजे APR जो असणार आहे तो 180 आणि 35 आणि 35 किती झाला 70 तो वजा होईल तिकडे गेल्यावर म्हणजे APRचं जे माप येणार आहे ते किती येणार आहे 135 110 अंश मग APR हा जो त्रिकोण आहे त्यातला APR जो कोण आहे APR मग APR चा एकरूप कोण कोणता येऊ शकतो रे तर तो कोणता येईल BQR कशावरून होका APR हा त्रिकोण आणि BQR म्हणजे त्रिकोणाचं समरूप त्रिकोणाचं कोण आहे म्हणजे कोण APR एकरूप कोण कुठला येईल BQR आणि जर APR 110 अंश असेल तर BQR हा सुद्धा किती असणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा सुद्धा 110 अंश असणार आहे याच्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण इथं चौथं उदाहरण जे आहे ते मराठी माध्यमासाठी पाहिलेलं आहे पुढील उदाहरण आपण हेच चौथं उदाहरण मी आता सेमी माध्यमासाठी घेणार आहे हे दिलेलं आहे इन फिगर द सर्कल विथ सेंटर पी अँड क्यू टच इच अदर ॲट पॉइंट आर बरोबर आहे पहिल्या सर्कल पी अँड क्यू कुठं टच करतात तर आरला टच करतात लाईन पासिंग थ्रू आर या आरमधून जी लाईन पास होते मीट द सर्कल ॲट पॉइंट ए आणि बी प्रूव दॅट सेगमेंट ए पी परपेंडिक्युलर सेगमेंट बी क्यू तर आपल्याला पहिल्यांदा जे प्रूव करायचं आहे ते काय आता पी आर क्यू हे जे तिन्ही पॉईंट आहेत ते कोलिनियर आहेत मग आपण याचं प्रूफ बघू विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थितरित्या आपण लिहून घेऊ सोडू समजून घेऊ ओकेच म्हणजे असं आपण लिहू पी डॅश आर डॅश क्यू बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स बरोबर आहे कारण ते तिन्ही कोलिनियर आहे बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स म्हणजे आता पहिला ट्रायंगल जो आहे इन ट्रायंगल पी ए आर पहिला जो ट्रायंगल आहे तो कोणता पी ए आर आता ह्या ट्रायंगल मध्ये पी ए कॉंग्रंट पी आर होणार आहे सेगमेंट पी ए कॉंग्रंट सेगमेंट पी आर आणि सेगमेंट क्यू आर कॉंग्रंट काय होणार आहे सेगमेंट क्यू बी होणार आहे दुसरा जो ट्रायंगल आहे तो कोणता आहे तुमचा क्यू आर बी याच्यामध्ये बघा सेगमेंट क्यू आर हा सेगमेंट क्यू आर कॉंग्रंट होणार आहे कुणाला सेगमेंट क्यू बीला रेडियस ऑफ द सेम सर ते आपण तुम्ही लिहायचं कारण रिझन रेडिया ऑफ सेम सर्कल रेडिया ऑफ सेम सर्कल याला सुद्धा रिझन काय येणार आहे मित्रांनो रेडिया ऑफ सेम सर्कल मग आपण ह्या ट्रायंगलचा विचार केला तर दोन बाजू कॉंग्रेट म्हणजे हा आयसोसिलेट ट्रायंगल आणि हा सुद्धा कोणता ट्रायंगल जरा आयसोसिलेट ट्रायंगल मग आयसोसिलेट ट्रायंगल तर काय होता तुम्हाला ते विद्यार्थी मित्रांनो माहीत आहे तर त्याचं इथलं बेस्ट अँगल जे आहे ते कसं असतात कॉन्ग्रंट असतात म्हणजे पहिल्या तर काय येईल अँगल पी ए आर आता मी दोघात तिथं कॉमन दाखवतो एकाला अँगल पी ए आर कॉन्ग्रंट असणार आहे कोणाला पी आर बरोबर आहे आता पी ए आर आणि दुसरा पी आर ए आणि इथला क्यू आर बी क्यू बी आर होणार आहे तर इथला अँगल क्यू आर बी कॉंग्रंट असणार आहे कोणाला बी आर आणि याला रिझन देऊ आपण आयसोसिलेट अँगल थिअरम हे लक्षात घ्या विद्यार्थी
मग काय म्हटलं मी याला हा जो आहे ज्याला मी फक्त म्हटलं हा जो आहे आम्ही आणि ही हा अँगल आणि हा अँगल ही व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे मग व्हर्टिकली अपोजिट अँगल कसे येतील अँगल पी आर ए आर ए जो टॅन्जंट होणार आहे तो कोणाला येईल अँगल क्यू आर बी ला अँगल क्यू आर बी ला याला मी आणि याला रिप्रेझेंट अपोजिट अँगल अपोजिट अँगल बघा पी ए आर कोणाला कॉन्ग्रंट आहे पी ए आर पी आर ए ला क्यू आर बी क्यू बी आर ला आणि हा पी आर ए जो आहे तो कोणाला आहे क्यू आर बी ला म्हणजे इथला पी ए आर कोणाला कॉन्ग्रंट होणार आहे क्यू बी आर ला आता ठीक आहे लक्षात घ्या मला इथं जागा नाही त्याच्यामुळे मी हे काय करतो घालवत आहे आला असेल मग मी इथे देणार आहे फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड फ्रॉम फर्स्ट सेकंड अँड थर्ड ला पी ए आर कॉन्ग्रंट असणार आहे कोणाला पी आर मग इथे देऊ आपण अँगल पी ए आर कॉन्ग्रंट अँगल कोणाला येईल तुमचा पी ए आर जो कॉन्ग्रंट आहे तो कोणाला आला क्यू बी आर ला कॉन्ग्रंट आलेला आहे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो पी ए आर आर नसून आपण बी धरू काय धरू आपण अँगल पी ए बी त्याची नेम चेंज करू आणि क्यू बी आर आर सोडून कोणता अँगल पुढचा घेऊ व्हर्टेक्स ए म्हणजे काय होईल अँगल क्यू बी ए लक्षात घ्या इथं ए आहे ए अँगल चेंज नाही झाला फक्त नेम चेंज झालं इथं बी आहे बी अँगल चेंज नाही नेम चेंज झालं आणि हे जे ते झेड शेप मधलं येतं म्हणून सेगमेंट ए पी पॅरलल काय येणार आहे तुम्हाला सेगमेंट बी पी बघू आपण सेगमेंट ए पी पॅरलल सेगमेंट बी कशावर नेहमी अल्टरनेट अल्टरनेट अँगल टेस्ट ऑफ पॅरलल लाईन हे आपण इयत्ता नववी मध्ये काय केलेलं आहे आता मी दुसऱ्याकडे जात आहे दुसऱ्यासाठी मी दोन ट्रँगल घेतो ए पी आर आणि दुसरा जो आहे तो आर क्यू बी बघा इन ट्रँगल ए पी आर अँड ए पी आर आणि ट्रँगल कुठला दुसरा आर क्यू बी आता ए पी आर आणि दुसरा जो ट्रँगल आहे तो कोणता आर क्यू बी मग आपण पी ए आर कॉन्ग्रंट कुठला दाखवला होता क्यू बी आर ते फॉर्म थ्री लिहिलेलं होता ते आपण बोलतो मग काय घेऊ अँगल पी ए आर अँगल पी ए आर कॉन्ग्रंट अँगल क्यू बी आर क्यू बी आर क्यू बी आर आणि क्यू बी आर मगाशी जे लिहित तर त्याला आपण याला जो होता तो तिसरा विद्यार्थी मित्रांनो लक्ष आणि आता पी ए आर कॉन्ग्रंट पी ए आर आणि आर हा क्यू बी आर क्यू बी आर ला घेतलेला आहे आणि हे एकमेकाचं कसलं अँगल आहे तर अपोजिट अँगल आहे मग अपोजिट अँगल सुद्धा आपण इथं घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो पी आर ए अँगल काय येईल तुमचा पी आर ए कॉन्ग्रंट
अँगल पी आर ए बघा पी आर ए आणि क्यू आर बी याला जे रिजन दिलं ते मी रिजन काय देणार आहे त्याला अपोजिट अँगल म्हणून हा जो ट्रँगल आहे हा ट्रँगल ए पी आर सिमिलर झाला कोणाशी अँगल आर क्यू बी सी दोन्ही अँगल आहेत म्हणजे कोणती टेस्ट येईल तुमची ए ए टेस्ट येणार आहे आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो दुसरं झालं आता आपण तिसऱ्याकडे जात आहोत तिसरं काय आहे फाइंड अँगल आर क्यू बी म्हणजे हा आर क्यू बी काचा आहे तर कसं बघा काय दिलंय त्यांनी हा ए पी कुठला पी ए आर दिलाय हा पी ए आर दिलाय मग हा पी आर ए हा सुद्धा किती असणार आहे 35 बघा अँगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री अँगल पी आर ए इज इक्वल टू 35 डिग्री मग ह्या ट्रँगल पी ए आर मध्ये म्हणजे काय येईल अँगल पी ए आर प्लस अँगल पी आर ए प्लस अँगल कोणता येईल तुमचा ए पी आर इज इक्वल टू 180 डिग्री मग हा किती डिग्री आहे तुमचा 35 डिग्री प्लस 35 डिग्री प्लस हा अँगल काढायचा आहे मला कोणता ए पी आर इज इक्वल टू 180 डिग्री देअरफोर अँगल ए पी आर इज इक्वल टू 180 35 प्लस 35 मायनस 70 म्हणजे हा किती डिग्री आला 110 डिग्री मग ए पी आर आणि दुसरा जो आहे तो कोणता आहे ट्रँगल आर क्यू बी इथून आपण काय लिहू शकतो तर अँगल ए पी आर इज इक्वल टू अँगल आर क्यू बी जर ए पी आर 110 डिग्री असेल तर आर क्यू बी हा सुद्धा किती असणार आहे 110 डिग्री असणार आहे मी इथे चार उदाहरणे सोडून व्यवस्थित असेल तर माझा संपर्क नंबर आहे.